हॅपी बर्थडे. या ऑर्चिड फ्लावर सारखं असंच रिच राहा एकदम. हॅलो एव्हरीवन, नवीन एका ब्लॉग मध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि आज आहे आमच्या आहोंचा बर्थडे. 18 मे आहे आणि आमच्या घरात असं सगळं एकदम आनंदी आनंद चालू आहे, कारण की डॅडीचा घरातील प्रमुखाचा बर्थडे. तर कोणी कोणी हॅपी बर्थडे केला? मी. आणि बर्थडे बॉय रेडी नाही आहेत, पण बघा सगळे रेडी आहेत घरातले. सगळे नटून आम्ही तिघी पण छान रेडी होऊन आलेलो आहेत. आजी पण छान आमच्या आवरून आता येतील खाली एक एक करून. आणि मग आम्ही बर्थडे सेलिब्रेट करणार आहे छान, आणि तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आमचं सगळं सेलिब्रेशन आणि दिवसभराची गंमत जम्मत. हॅपी बर्थडे. काय चाललंय गडबड गोंधळ? दीदी 6 झाले, मी 7 झालो. आता आम्ही लागलो आहोत स्वयंपाकाला. आणि आज आहे गुरुवार, त्यामुळे बर्थडे स्पेशल आम्ही बनवत आहोत आमरस आणि चपाती, त्याच्याबरोबर सुक्की बटाट्याची भाजी जी सगळ्यांनाच आवडते लहानांपासून मोठ्यांपर्यंत, सोबत वरण भात. तर हा आहे आजचा आमचा छान असा. इलेक्ट्रिक कुकरमध्ये राईस लावलाय, तिकडे बटाटे आणि डाळ टाकली कुकरला उकडायला. आणि आता पोळ्यांची वगैरे तयारी आहे चालू. आणि बड्डे बॉयचं चाललेलं आहे टी व्ही वॉचिंग करणं. आज सुट्टी आहे त्यांना, पण शरूला पण सुट्टी आहे, त्यामुळं चालू आहे टी व्ही पाहणं, चहा पिणं. आणि तब्येत त्यांची पण डाऊन आहे जरा, त्यामुळं खोकणं दिवसभर आमच्या घरात असे रिदम चालत, इकडे एक आवाज इकडे एक आवाज. एखादं झालं की एक सतत कोण ना कोणी खोकत असतं. अरे बापरे, तू अल्पाणी काय झालं? हॅपी बर्थडे. बापरे, काय दिलं काय दिलं आजोबांनी? थँक्यू आजोबा. तुला काउंट कर किती आहे संध्याकाळी घालायसाठी. आवडला कलर? मस्त आहे ना. काय ते बसून बसून असं वाटत काय बसून काय चालणार? आजी पण आमची रेडी होऊन आली एकदम. पाय पडायचं संध्याकाळी पडायचं. बर्थडे बॉयचं जेवण झाले, आता चाललेला आहे आमरसचा आनंद घेणं. कसं झालं एकदम? आणि इथे माझं जेवण अजून चालूच आहे. बटाट्याची भाजी, वरण भात, आमरस, पोळी. इथे स्पेशल ठेचा पण बनवलेला आहे. तर मंडळी या जेवायला. दुपारचे जेवण आटपून आता आम्ही आलेलो आहोत झोपण्यासाठी वरती. थोडा वेळ आज सुट्टी आहे, तर आम्हाला आता दुपारची एक झोप काढायची मस्त. हो की नाही? नाही झोपायचं. ते तुझं बटरफ्लाय कुठे आले बघ, कपाळावरती आली पार. तर या पुरींना झोपवते म्हणजे त्यांना पण आज सुट्टीचं थोडस झोपवायला आराम. चला झोपा, आम्ही नंतर उठतो रेडी होतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर हे झालेलं आहे आमचं छोटस असं बर्थडेचं डेकोरेशन तयार. जास्त काय आम्ही केलेलं एक तर आलं नाही आम्हाला. आज आम्ही वॉल चेंज केली, तिकडे असतं ते यावेळी इथे गेले आणि छोटंसं असं लावलं हॅपी बर्थडे. आणि हे बघा आमचे बर्थडे बॉय नवीन नवीन कपडे घालून आलेले आहेत, इथे रेडी झालेत. आणि या त्यांच्या दोन कन्या. येस सर, हॅपी बर्थडे करू आपण दोघं. येस सर माझ्याबरोबर. श्रीमईने फ्रॉक चेंज केलाय परंतु पिंकच घातलेला आहे। हो शर्वरी डॅडीच्या या साइडला ये, तुमचा फोटो काढते। ते टोपी आपण नंतर घालू क्षणाच्या वेळेला। तूच मागे लागली खाला मग। नाही हो मी दिलते। तू मागे लागली खरं सांग। आणि हे फ्लावर्स माझ्याकडून तुम्हाला। हॅपी बर्थडे। या ऑर्चिड फ्लावर सारखं असंच रिच राहा एकदम, आरोग्य आणि धन संपत्ती या सगळ्यांनी। या वर्षी आम्ही काही आणू नाही शकलो दुसरं। थँक्यू मम्मी। आणि तुमच्या ड्रेसला पण मॅच झाले। हां आणि आता मला पण दाखवा मी कशी दिसते, जरा बघू देत लोकांना। आणि ही आहे मी या फुलांसारखी टवटवीत। मी यांचा कुर्ता सकाळी बघितलेला तर सेम त्या कलरला मॅच होणारी साडी नेसलेली आहे। आणि बर्थडे बॉयची वाईफ आहे त्यामुळे थोडंसं जास्त चाच नटलेली आहे। फोटो काढा आजी बसा डॅडींपाशी। श्रीमई सगळ्यांना सांगते फोटो काढायला। आवडले टोपी घातलेला बर्थडे झाला हा द्यायचं द्यायचं गुलाबजाम खायसाठी बसली का तिथे? गुड जॉब दम पाहिजे मला बस। परीक्षा पास हो परीक्षा पास नोव्हेंबर मध्ये। हे घ्या थँक्यू सीमा। हॅपी बर्थडे डॅडी। आजी इथे जवळ आजीला नाही इथे थांबती ना आजी करू का इथे मी नको आता। हां हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी हॅपी बर्थडे। नको नको तोंडातले तू का घे आजी हातात। हो मी येते हो देत भरून सगळ्यांचे। A few moments later. आमचं बर्थडेचं सेलिब्रेशन झालं आणि आता आम्ही आपल्या गार्डनमध्ये छान इथे वेलीच्या इथे फोटोज काढलेले आहेत मस्त असं। इंस्टाग्रामवर आम्ही ते टाकतोय, तुम्ही नक्की बघा। त्यासाठी तुम्हाला आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करावं लागेल। हे जीवन सुंदर आहे या नावाचं इंस्टाग्राम पेज आहे, तिथे जाऊन फॉलो नक्की करा। आणि हे बघा आमचा दंगा गोंधळ सगळे रेडी आहेत एकदम मस्त। साड्या बिड्या आम्ही मस्त नेसून आज तयार झालतो। आणि विशेष यांचा जो ड्रेस भेटलेला आज गिफ्टमध्ये त्याला मी मॅचिंग साडी नेसली होती अशी छान। आज मस्त ऊन पडले तर आम्ही उन्हाला इथे मस्त येऊन फोटोज काढले। ठेवते का सोफ्यावरती लागेल डोळ्याला काठी मारते मारते वाली। तर हे आमचे बर्थडे बॉयचे बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे। तर तुम्हाला खूप लोकांनी शुभेच्छा दिल्या, कसं वाटतंय? छान वाटतंय, खूप सारे लोकांनी आज सकाळपासून काल रात्रीपासून खूप सारे मेसेजेस येत होते आणि चांगलं वाटतंय। आज सुट्टी पण आहे, आज सुट्टी घ्यायची गरज नाही पडली। नेदरलँड्स मध्ये ॲसेन्शन डे असल्यामुळे आज सुट्टीच होती, जुळून आलं सगळं, मुलींना सुट्टी डॅडीला सुट्टी, त्यामुळे आराम पण झाला आणि आपण सगळे आजारी असल्यामुळे आजचा आराम आणि मेन छान फॅमिली सोबत यावर्षी सगळ्यांचे बर्थडे सेलिब्रेट होत आहेत। तेच ना, सगळेजण आहेत ऑलमोस्ट आपले तिघांच्या बर्थडेला आहेत आणि एक लग्नाचा वाढदिवस, एक लग्नाचा वाढदिवस तुझ्या बर्थडेला नव्हती। शरूचं काय चाललंय? लगेच कलर करायला बसली तू का ग? जास्त शांत शांत आहे, सर्दी झाली आहे तिला, रात्री तापण आलेला, त्यामुळे ती जरा शांत शांत आहे सध्या, हो की नाही? आज आम्हाला भेटलेला आहे पिझ्झा खायला, कारण पिझ्झा पार्टी। येस, मस्त पैकी पिझ्झा आणलेला आहे। काय देऊ? घाण नाही ग बाई, टोमॅटो येतो। I'm speechless. मम्मा टोमॅटो दू। मग नकोय तुला टोमॅटो, काढू का? घाण दिला म्हणे। हां तिथे ठेवते, दीदीला आमच्या आवडतो तसा आणलेला आहे मार्गारिटा तिच्यासाठी। सगळ्यांची जेवण वगैरे आटोपलेत आणि मी आता खात आहे केक। किचन वगैरे आटपून झालेला आहे, क्लिनिंग नंतर आत्ता म्हटलं की खाऊयात जरासा केक आणि छान झालं सेलिब्रेशन। आम्ही नेहमी असंच करतो, मस्त असं घरच्या घरी छान मेजवानी, ज्याला जे आवडतं तो पदार्थ बनवायचा। सकाळी आम्ही आज मस्त आमरस खाल्लेला, संध्याकाळच्या जेवणामध्ये मुलींना खास आमच्या पिझ्झा खायचा होता, तर आज डॅडीकडून ट्रीट होती सगळ्यांसाठी पिझ्झा पार्टी, तर पिझ्झा पार्टी पण केली आणि छान असं सेलिब्रेशन केलं डॅडींच्या बड्डेचं। आणि सर्दी खोकला आहे त्यामुळे आम्ही जास्त काही बाहेर जाऊ नाही शकलो आज आणि डॅडींसाठी दरवर्षी मी काही ना काही गिफ्ट घेऊन येत असते, परंतु यावर्षी नाही घेऊ शकले गिफ्ट, कारण मी जास्त बाहेर गेलेच नाही। शिमई पण तापाने फणफणली होती 2 दिवस आधी, त्यामुळं राहून गेलं। तर फक्त मी ऑर्चिडचे फ्लॉवर्स आणलेले त्यांच्यासाठी यावेळेस, तर जेव्हा आता आम्ही बाहेर जाऊ समरमध्ये इकडे तिकडे फिरू तेव्हा मी त्यांच्यासाठी गिफ्ट पुन्हा घेईल। आणि आता मी खाते हा केक, तुम्ही पण आय होप एन्जॉय केले असेल आपला आजचा हा वाढदिवसाचा ब्लॉग। तर असं छान छान प्रेम द्या आणि तुमचं खूप छान छान कमेंट्स येतात, तर खूप मस्त वाटतं सगळ्यांच्या कमेंट्स वाचताना आणि तुमचा जो प्रतिसाद भेटतोय तो पण पाहून मस्त वाटते। तर लवकरच नवीन ब्लॉग घेऊन येईल, तोपर्यंत सगळे मजेत राहा आणि पाहत राहा आपलं हे जीवन सुंदर आहे हे चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून जा, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। त्याचबरोबर बेल आयकन दाबा, म्हणजे अजून छान छान व्हिडिओज येतील ते तुम्हाला पाहायला भेटतील आम्ही टाकल्या हो की नाही? तर पुन्हा लवकरच भेटूया, तोपर्यंत सगळ्यांना शुभरात्री।